Welcome to Yash Academy Karad. In this video, I am going to teach you important tricks to solve ionization enthalpy question easily. Dear students, see all videos of Yash Academy to clear your doubts about chemistry subject. Observe this video from start to end because the selected question covers the whole periodic table. Now see the question, which of the following represents the correct order of increasing first ionization enthalpy for calcium, barium, sulfur, selenium and argon. You are given four options and you have to select the correct option from these four. This question was asked in 2013 JEE main examination. 2013 च्या JEE च्या परीक्षेमध्ये हा विचारलेला प्रश्न असणार आहे. Now, can you recall what is ionization enthalpy? It is nothing but the minimum amount of energy is required by an atom to remove an electron from valence shell of its gaseous state or a neutral state. म्हणजे बॅलन्स इलेक्ट्रॉन काढून टाकण्यासाठी लागणारी एनर्जी तर आपण म्हणतो आयोनायझेशन एन्थाल्पी. म्हणजे केंद्र न्यूक्लियस आणि बॅलन्स इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये जर अंतर जास्त असेल तर वी कॅन लेस अमाउंट ऑफ एनर्जी विल बी रिक्वायर्ड टू रिमूव्ह एन इलेक्ट्रॉन. त्यामुळे आयोनायझेशन एन्थाल्पी कमी असणारी आहे. आणि जर इफ द डिस्टन्स बिटवीन बॅलन्स इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस इज व्हेरी शॉर्ट then more amount of energy will be required to separate an electron or to remove an electron from valence shell. So high energy will be required, means high enthalpy is required. म्हणजे इथं या पद्धतीने असणार आहे. आता हे तुम्हाला डेफिनेशन माहित झाली. पुढे आपण बघूया जनरल ट्रेंड ऑफ ऍटॉमिक साईज इन अ पीरियड. सपोज दिस एज वी मूव फ्रॉम left to right in any period of the periodic table, you know that the atomic size goes on decreasing. मग atomic size जर कमी होत असेल तर इथं जर समजा इलेक्ट्रॉन असेल या व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन समजा इथं आहे, इथं तो असणार आहे या दोन्ही मधलं केंद्र, म्हणजे डिस्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस जर आपण पाहिलं तर ते कमी होत आहे इथं आणि इथं ते जास्त असणार आहे. त्यामुळं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस इन्क्रीजेस आणि त्यामुळं हिज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर स्ट्रॉंगली बाउंड बाय द न्यूक्लियस. सो द एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव व्हॅलन्स इलेक्ट्रॉन विल बी हाय. सो वी कॅन से दॅट द इन अ पीरियड आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीजेस. पण जनरल ट्रेंड ऍटॉमिक साईजचा जर डाऊन अ ग्रुप जर आपण पाहिला तर डाऊन अ ग्रुप एज वी मूव फ्रॉम टॉप टू बॉटम इन एनी ग्रुप ऑफ द पिरियॉडिक टेबल द ऍटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग बिकॉज देर इज अ एडिशन ऑफ न्यू शेल एव्हरी टाइम, हे तुम्हाला माहीत आहे. परंतु ऍटॉमिक साईज वाढल्यामुळे होतं काय तर जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असणार आहे शेवटच्या कक्षेतला इलेक्ट्रॉन त्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन न्यूक्लियस आणि केंद्र यांच्यातलं कमी होत जातं. सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस डिक्रीजेस. सो द एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव व्हॅलन्स इलेक्ट्रॉन विल बी लेस. सो वी कॅन से दॅट डाऊन अ ग्रुप द आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस. सो कीप इन माइंड व्हाइल सॉल्विंग सच टाइप ऑफ क्वेश्चन्स, इन अ पीरियड द ऍटॉमिक साईज गोज ऑन डिक्रीजिंग अँड आयोनायझेशन एन्थाल्पी गोज ऑन इन्क्रीजिंग. डाऊन अ ग्रुप ऍटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग अँड आयोनायझेशन एन्थाल्पी गोज ऑन डिक्रीजिंग. मग आता इथं जे एलिमेंट्स दिलेले असणारे आहेत कॅल्शियम, बेरियम, सल्फर, सेलेनियम अँड एर्गॉन, त्यांचा विचार जर केला तर यू आर आस्क्ड फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी फॉर दीज एलिमेंट्स. तुम्हाला माहित आहे एर्गॉन इज द लास्ट एलिमेंट आपण म्हणूया किंवा ग्रुप 18 चा असणार आहे ऍज अ मॅक्झिमम आयोनायझेशन एन्थाल्पी बिकॉज ऑल दी इलेक्ट्रॉन्स इन ऑर्बिटल्स आर कम्प्लीटली फिल्ड, इट हॅज अ मॅक्झिमम स्टॅबिलिटी
आणि त्यामुळे मोर अमाउंट ऑफ एनर्जी अँड ऑल द इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड, सो मच मोर अमाउंट ऑफ एनर्जी विल बी रिक्वायर्ड टू डिटॅच ऑर टू रिमूव्ह व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता यामध्ये त्यांच्या पोझिशन तुम्हाला पिरियडिक टेबल आठवला पाहिजे. पिरियडिक टेबल जर आपण पाहिला तर पोझिशन पहा, ग्रुप सेकंड मध्ये कॅल्शियम, स्ट्रॉन्सियम आणि देन बेरियम, अशा पद्धतीने डाऊन अ ग्रुप असणार आहे. सो ऍटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग. ग्रुप 16 चे दोन एलिमेंट्स आहेत, सल्फर आणि सेलेनियम, सो ऍटॉमिक साईज ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग. अँड अर्गॉन ग्रुप 18 एलिमेंट्स असणारा आहे, इट हॅज अ स्लाइटली लार्जर ऍटॉमिक साईज ऍज कम्पेअर टू ग्रुप 17 एलिमेंट्स. ते कारण तुम्हाला माहीत असणार आहे किंवा जे आता एक्सप्लेन केलेलं असणार आहे. मग आता इथं एलिमेंट दिलेत कॅल्शियम, बेरियम, सल्फर, सेलेनियम, अर्गॉन यांचा विचार जर केला तर सर्वात ऍटॉमिक साईज मोठी, बिगर ऍटॉमिक साईजचा विचार जर केला किंवा लार्ज ऍटॉमिक साईज बेरियम, देन कॅल्शियम, देन सेलेनियम, देन सल्फर अँड लास्ट इज अर्गॉन. जे अर्गॉनच्या बाबतीमध्ये थोडस इलेक्ट्रॉन क्लाउड एक्सपांड होतं बिकॉज ऑल द इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड, त्यामुळे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जचा विचार जर केला तर इलेक्ट्रॉन्स गोज अवे फ्रॉम द न्यूक्लियस बिकॉज देर इज इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन, त्यामुळे थोडी ऍटॉमिक साईज मोठी झालेली दिसते. सो द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन इज सेकंड, दॅट इज बेरियम हॅज अ लेस आयोनायझेशन एन्थाल्पी दॅन कॅल्शियम, विच हॅज लेस दॅन सेलेनियम, विच हॅज लेस दॅन सल्फर अँड अर्गॉन हॅज द हायएस्ट फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन. मला वाटतंय तुम्हाला निश्चित चांगल्या पद्धतीनं समजलेलं असणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.